बँकांच्या 18 निलंबित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना घर बसल्या 75% पगार मिळतो. आर्थिक डबघाईस आलेली महापालिका दर महिन्याला लाखो रुपये त्यांच्या पगारापोटी खर्च करत आहे. निलंबित कर्मचाऱ्यांना घर बसल्या 75% पगार मिळतो आणि दुसरीकडे आर्थिक डबघाईस आलेल्या महापालिकेला त्याचं काहीच सोयरे सुतक नाहीये अशी अवस्था औरंगाबाद महापालिकेत पाहावयास मिळत आहे. निलंबित कर्मचाऱ्यांबाबतीत खातेनिहाय चौकशीच्या नावाखाली वर्षानुवर्ष काढली जातात. त्यांच्या कामाचा भार प्रभारींवर पडतो तर दुसरीकडे पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना एकजूट करून परत कामावर घेतले जातं हे वर्षानुवर्ष सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत गंभीर आरोप असलेल्या 7 अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमधील मधुर संबंधांचा पुरावा ठरलाय. तथापि मागील काही वर्षांपासून वर्ग 2 पदाचे 3, वर्ग 3 पदाचे 9 आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेल्या 6 असे 18 कर्मचारी निलंबित आहेत. आर्थिक डबघाईस आलेल्या महापालिकेला या कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार देणं कसं परवडतं हा प्रश्न आहे. निलंबित कर्मचाऱ्यांची चौकशी पूर्ण करून दोषी आढळल्यास कामावरून कमी करावं किंवा निर्दोष असल्यास कामावर परत घेणं अपेक्षित आहे. तथापि त्यांना घर बसल्या 75% पगार पोहोचतो हे विशेष. त्याचबरोबर या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कामाचा भार इतर प्रभारींवर सोपवण्यात आल्यानं त्यांच्यावरील कामाचा ताणही वाढतो.